मानव समाचार मानवता के हक में। मानव समाचार मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात धुळ्याहून जमीलशाची ग्राउंड रिपोर्ट। धुळे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये 40 लाख रुपये निधीचा रस्ता फक्त 10 लाखात करण्यात आले आहे, म्हणून रस्त्यात मोठे मोठे गड्ढे झालेले आहे असा आरोप उद्धव गट शिवसेनाचे पदाधिकारी यांनी महानगरपालिकाचे भ्रष्ट अधिकारी व टक्केवारी घेणारे नगरसेवकावर आरोप केलेले आहे। प्रभागचे नागरिकांनी निषेधात म्हटले आहे की महानगरपालिकाचे आयुक्तांनी रस्त्यावर लक्ष दिला नाही तर आम्ही यांच्या विरोधात कोर्टात जाऊ असे म्हटले आहे। मित्रांनो, हा आहे प्रभाग क्रमांक 11। या प्रभाग क्रमांक 11 मध्ये 4.5 वर्षापासून कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाहीये। इलेक्शन 6 महिन्यावर आहे, 6 जो रस्ता आहे, आर्यंत मंगल साधलेलाय, गणपती मंदिर बनता, तब्बल 40 लाख रुपये या रस्त्याचं बिल काढलं गेलंय, पण 40 लाखापैकी 30 लाख रुपये गडप केले गेले। साधारणपणे 8 ते 10 लाख रुपयांमध्ये हा रस्ता बनलेला आहे। तो रस्ता बनायला 2 महिने सुद्धा झाले नाही, इथं नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे। उदाहरणार्थ आहे खड्डे बघा, 2 महिने पण नाही झाले, खड्डे बघून घ्या, हे सिमेंट आहे का माती आहे का रेती आहे का खडी आहे, काही लक्ष येत नाही। प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। संबंधित ठेकेदार आणि ठेकेदाराकडनं टक्केवारी खाणारे इथले लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट लाचखोर अधिकारी यांची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे। आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याला काळ्या यादीत टाका, तर त्याला काळ्या यादीत टाकलं नाही तर आम्ही हा रस्ता घेऊन न्यायालयात जाऊ आणि न्यायालयाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी ठेकेदार आणि ज्यांनी कोणी टक्केवारी खाल्ली असेल त्यांच्याकडनं हा रस्ता पुन्हा नवीन बनवून घेऊ। तर संबंधित महापालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे, हा रस्ता तात्काळ नवीन करा। आणि 40 लाखाचा रस्ता एका 4 लाखाचा पण रस्ता वाटत नाही, हा इतका प्रचंड प्रमाणात या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। पहिले लोकांना पाणी येत नाही, या खड्ड्यावर डेंगू होता, या परिसरात डेंगूमुळे अनेक महिलांचा व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, तरी या आरामगृहांना लाज वाटत नाही। यांनी खाऊन पिऊन पुन्हा नगरपालिका उद्ध्वस्त करून टाकलेली आहे। या प्रभागामध्ये अनेक महापौर झाले आहेत, महापौरांचा प्रभाग असून सुद्धा किती प्रमाणात खड्डे आहेत, खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत का रस्त्यांमध्ये खड्डे आहेत तेच समजत नाही। तरी आमची महापालिकेच्या आयुक्तांना विनंती, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि संपूर्ण रस्ता वसूल घेऊन घ्या। अन्नाचा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही न्यायालयात जाऊ आणि तीव्र आंदोलन सुद्धा करू। ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आझाद नगर शिवसेनातर्फे आम्ही इशारा देत आहोत व आमचे सर्व शिवसैनिक या रस्त्याच्या विरोधात लढण्यास तयार आहेत। तरी आमची विनंती आहे की या रस्त्याची लवकरात लवकर नवीन दुरुस्ती करून संबंधित ठेकेदाराकडनं पैसा वसूल करावा, ही नम्र विनंती। समस्त चंद्रशेखर हा रस्ता आहे, आर्यंत मंगल कार्यालय विश्वकर्मा नगर गणपती मंदिरापर्यंत रस्ता आहे आणि 40 लाख रुपये म्हणताय, पण तो 4-5 लाखाचा पण रस्ता वाटत नाही आणि याच्यामध्ये टक्केवारी खाल्ली गेलेली आहे। तरी आमची महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, रस्त्याची लवकरात लवकर चौकशी लावा। अन्यथा चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।